पूजास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त चमचमीत आणि कुरकुरीत मूग डाळीची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत। जनरली मूग डाळीची भजी बनवताना काय होतं की ती कुरकुरीत नाहीत बनत। मूग डाळीची भजी कुरकुरीत बनण्यासाठी मी इकडे काही टिप्स सांगितले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता पावसाळा सुरू होतोय, मस्त पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे तुम्ही या पावसाळ्यामध्ये ही मूग डाळीची भजी घरी नक्की बनवून पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मूग डाळ भिजत घालायची आहे। त्यासाठी मी इकडे एक वाटी मूग डाळ घेतली आहे। आणि आता त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून द्यायचे। तुम्ही जास्तही पाणी ऍड करू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही रात्रभर ही डाळ भिजत ठेवू शकता। आता याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं। मी इकडे 3 ते 4 तास डाळ भिजत ठेवणार आहे। आता 3 ते 4 तास झालेले आहेत। हे बघा, आपली डाळ व्यवस्थित भिजली आहे। आता यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि ही मूग डाळ आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे। ही डाळ मी मिक्सरमध्ये घालतीये। आता त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि थोडासा लसूण घालायचा। जर तुम्हाला लसूण आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल। आता आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे थोडं दाटसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। जास्त बारीक पेस्ट नाही करायची। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। यामध्ये मी जिरे 1 टेबलस्पून, थोडेसे ओभडदोभड चेसून घेतलेले आहेत ते घालायचे, थोडीशी हळद घालायची, 1 टेबलस्पून धने पावडर घालायची। जर तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी चालेल। अर्धा टेबलस्पून हिंग पावडर घालायची। मीठ चवीनुसार घालायचं। त्यानंतर 1 टेबलस्पून ओवा घालायचा। आता यामध्ये 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं। त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इकडे मी व्यवस्थित मिक्स करून घेतेय। आता आपण भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहेत। हे बघा, मी छोटे छोटे भजी सोडतीये। मूग डाळीची भजी ही जास्त मोठी नसतात, ती अशी छोटी छोटीच असतात। जर तुम्हाला हाताने सोडता येत नसेल तर तुम्ही छोट्या चमच्याने सोडू शकता। मस्त खरपूस असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं। दोन्ही बाजूंनी ही भजी व्यवस्थित तळून घ्यायची।
ही मूग डाळीची भजी बनवताना तुमच्याकडे जर हिरवी मिरची नसेल तर तुम्ही 1 टेबलस्पून लाल तिखट यूज करू शकता। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपली भजी तळून झालेली आहे। आता आपण टिश्यू पेपर ठेवलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बाकीची भजी पण अशा प्रकारे तळून घेऊ शकता। आता आपण थोड्या हिरव्या मिरच्या तळून घेऊयात। हिरव्या मिरच्या मधून थोड्याशा चिरून घ्यायच्या आणि मगच तेलामध्ये सोडायच्या। मी इकडे 8 ते 9 हिरव्या मिरच्या तळून घेत आहे। हे बघा, हिरव्या मिरच्या मी इकडे तळून घेतलेल्या आहेत। आता थोडासा कढीपत्ता मी इकडे तळून घेतेय। जर तुम्हाला कढीपत्ता आवडत नसेल तर नाही तळून घेतला तरी चालेल। कढीपत्ता थोडासा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा। हे बघा, खूप मस्त अशी खुसखुशीत मुगाची भजी आपली बनवून तयार झाली। ही भजी तुम्ही चिंचगुळाची चटणी, टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी याबरोबरही खाऊ शकता। आणि जर तुम्ही ही गरम गरम भजी तसेचही खाल्ली तरीही खूप मस्त लागतात। आता पाहूयात काही महत्त्वाच्या टिप्स। पहिली टिप अशी आहे की मूग डाळीची भजी बनवताना त्यामध्ये नेहमी थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर जेव्हा आपण सुरुवातीला मूग डाळ भिजत घालतो तेव्हा त्यामध्ये थोडंसं तुम्ही तांदूळ भिजत घालायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घेताना हे दोन्ही एकत्र वाटून घ्यायचं। तांदळाचं पीठ किंवा तांदूळ घातल्यामुळे मूग डाळीची भजी ही कुरकुरीत बनतात। दुसरी टिप अशी आहे की मुगाची डाळ ही कमीत कमी 2 तास तरी भिजत घातली पाहिजे। तिसरी टिप अशी आहे की मूग डाळ तुम्ही मिक्सरमधून वाटून घेत असताना त्यामध्ये जास्त पाणी ऍड नाही करायचं। आणि चुकून जर समजा तुमच्याकडून जास्त पाणी ऍड झालं तर त्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ ऍड करू शकता। आता शेवटची टिप अशी आहे की मूग डाळीची भजी बनवताना त्यामध्ये तुम्ही थोडासा नेहमी कांदा घालायचा, त्यामुळे काय होतं आतून मूग डाळीची भजी ही मऊसूत होतात। या महत्त्वाच्या टिप्स वापरून तुम्ही या पावसाळ्यामध्ये ही मूग डाळीची भजी घरी नक्की बनवून पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर दर ऋतुजास किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।